अनेक कलाकारांची मुलं त्यांच्या पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्रात दाखल होताना दिसतात मात्र मराठी सृष्टीतील बऱ्याचशा कलाकारांची मुलं या गोष्टीला अपवाद ठरली आहेत स्टार प्रवाहावरील टिपक्याची रांगोळी या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळतो या मालिकेने टी आर पीच्या स्पर्धेत टॉप पाचमध्ये आपले स्थान कायम राखून ठेवले आहे मालिकेतील माधवी कानिटकर म्हणजेच मायची भूमिका अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनी साकारली आहे सुप्रिया पाठारे यांनी मराठी सृष्टीत आजवर अनेक विविधांगी भूमिका साकारल्या आहेत सतत रडणाऱ्या भूमिकेपेक्षा खलनायिका आणि विनोदी भूमिकेत त्या जास्त रमतात बाई फू जागो मोहन प्यारे बाई श्रीमंता घरची सून चिवाची सौका बाळकडू अशा चित्रपट नाटक आणि मालिकांमधून त्यांच्या अभिनयाचे विविध पैलू प्रेक्षकांना पाहायला मिळाले गेल्या अनेक वर्षापासून सुप्रिया पाठारे यांनी मराठी सृष्टीला एक भरीव योगदान दिले आहे त्यांच्या कुटुंबाबद्दल त्या फारशा कधी बोलताना दिसत नसल्या तरी त्यांची धाकटी बहीण अर्चना नेवरेकर मराठी चित्रपटसृष्टीत चांगल्या स्थिर स्थावर झाल्या होत्या बालपण अतिशय हालाकीच्या परिस्थितीत गेले असताना त्यांनी आर्थिक हातभार म्हणून दुसऱ्यांच्या घरची धुणी भांडी केली तो काळ बराच मागे लोटला असला तरी त्या आठवणीच्या कोपऱ्यात अजूनही तशीच जपून आहेत असे त्या म्हणतात मोठ्या हिमतीने आणि कष्टाने या दोघी बहिणींनी मराठी सृष्टीत स्वतःची ओळख बनवली मात्र त्यांचा मुलगा मिहीर पाठारे याने अभिनय क्षेत्रात येण्यापेक्षा आपल्या आवडत्या क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला मिहीर हा शेप आहे संजीव कपूर यांच्या खाना खजाना या शोमध्ये त्याने पार्टिसिपेट केले होते काही काळ तो अमेरिकेत देखील शेप म्हणून कार्यरत होता मिहीर आता मायदेशी परतला आहे आणि नुकतेच त्याने स्वतःचा खाद्यपदार्थाचा व्यवसाय सुरू केला आहे महाराज असं त्याच्या या हॉटेल व्यवसायाचं नाव असून त्यात खवयांना त्याच्या हातची स्पेशल पावभाजी चाखायला खायला मिळणार आहे चौदा जुलै रोजी त्याच्या या व्यवसायाची सुरुवात झाली असून मराठी सेलिब्रिटींनी मिहीरला शुभेच्छा दिल्या आहेत ठाण्यातील खाद्यप्रेमींसाठी ही खुशखबर ठरली आहे मिहीर पाठारे आणि त्याचा मित्र आदेश या दोघांनी ठाण्यात महाराज ह्या नावाचा फूड ट्रॅक सुरू केला आहे सुप्रिया पाठारे यांची बहीण अभिनेत्री अर्चना नेवरेकर हिने देखील त्यांच्या पावभाजीचं पोट भरून कौतुक केलं आहे त्या म्हणतात मीर पाठारे माझा भाचा खूप कौतुक आहे खरं सांगते पावभाजीची ओरिजिनल मुंबई टेस्ट मी अनुभवली आजकाल पावभाजी आहे की टॉमॅटोची भाजी आहे तेच कळत नाही मुंबई पावभाजीची खरी टेस्ट मीरने परत एकदा आपल्याला दिली आहे पावभाजीचे अनेक प्रकार त्याने स्वतः वेगवेगळे मसाले घालून बनवले आहेत खूप छान यू एस आणि यू केमध्ये अनुभव घेऊन आणि आपलीच इंडियन रेसिपी आपल्याला परत करून त्याने एक उत्तम उपक्रम केला आहे मिहीर तुझ्या महाराज फूड ट्रॅकला खूप खूप शुभेच्छा आणि अर्चना मावशीकडून तुला खूप खूप आशीर्वाद आज तुझी आई सुप्रिया पाठारे तुझे बाबा मिनेश पाठारे यांची मेहनत सफल झाली असं मी म्हणेन उत्तम शिक्षण चांगले संस्कार हेच आई बाबा देऊ शकतात आणि तू त्यांचे संस्कार सार्थकी लावले अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा